कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नारळाच्या वड्या, लाडू, लालीताई, हे सगळं आता कशासाठी बनवलंय? अगो, श्रीनू आणि निशी मुंबईत जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी. निशी आणि श्री, पण श्रीनू कशाला जाणार आहे? अगो, निशीवर लक्ष ठेवू नको. म्हणजे? म्हणजे अगो, निशी काही गेली नाही ना एकटी. श्रीनू बरोबर असेल तर कसा सगळा व्यवस्थित होईल ना, कोणीतरी बरोबर हवा ना म्हणाल. पुस्तक काय वाचत बसलीस, मला टेन्शन आलं इथे. का का काय, श्रीनू जर दादांसमोर खरं खरं बोला ना, झालं संपलं सगळं. तो नाही बोलणार. तुला कसं माहिती? मी ओळखते त्याला निशी. I mean त्याला जितकं मी ओळखते त्यावरून वाटतं की तो नाही बोलणार. आणि त्याला नीट हँडल केलं ना तर काही होणार नाही. चिल चिल काय, कसं सांभाळणार आहे मी त्याला? मी आहे ना, मी सांभाळेन त्याला. तू म्हणजे? नाही अगं, ऐक तरी, कसं शक्य आहे? अगं पण तिकडे मुंबईत श्रीनिवासला हँडल करावं लागेल ना. अगं वी कसं बसं हिला पाठवायला तयार झालेत, तू सोबत येणारच म्हटलं तर परवानगीच नाही देणार. अगं पण मी ओवी नको ग बाळा. आई, ओवी आली तर खरंच बरं होईल, प्लीज. आणि कारण काय देणार, असंच तर नाही जाऊ शकत. नाही तेही आहेच. मग ते काय सांगायचं, काय द्यायचं कारण? आहे एक कारण, ह्याशिवाय आता दुसरा कुठलाच मार्ग नाही. नाही उमा, त्या पाहुणीक निशी बरोबर आत्ताच मुंबईला जायची गरज आहे का? हो, त्याचा ना काहीतरी विजाचा काम होता, त्याका करूकच लागत म्हणत होता. निशी जाताच ना, तर त्याच्यासोबत गेला असतात, काम पण झालं असतं त्याचं. याच नकोय मग, याच माका नकोय उमा. अहो, एकदा झालेल्या गोष्टीची परत उजळणी होता कामा नये, एवढंच माझं म्हणणं. त्या पाहुणीमुळे निशी खोटं बोलली ना आपल्याशी? आजपर्यंत खोटं बोलला नव्हता ना कधी? आपल्याला विचारल्याशिवाय कधी उंबरठ्या बाहेर न जाणारी आपली लेक थेट कोल्हापूरला गेली काय बॅडमिंटन खेळायला? आता परत तीच चूक करायची का उमा आपण? श्रीनू जाताच ना निशी सोबत, त्या देवाचा अभिषेक करूचा त्याच्यासाठी. आता एवढ्या लांब मुंबईत चालला पोर, त्यात श्रीनू शेवटी पोरगोचा. काय त्याका लागला तर निसंकोच सांगता तरी येईल ओविक. म्हणून जर दोघं एकत्र गेले असते तर श्रीनू असा ना, तो सगळी काळजी घेईल, सगळी व्यवस्था पण बघेल, मग तर झालं. तुम्ही नका काळजी करू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.